शहर अतिक्रमण मुक्त करावं यासह विविध तेरा मागण्यांसाठी इचलकरंजी इथं नागरिक मंचाने सुरू केलेलं आमरण उपोषण अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ पवन मेत्रे यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेतलं मात्र प्रशासनानं उत्पन्न वाढीसह केलेल्या विविध मागण्या मुदतीत पूर्ण न झाल्यास पुन्हा आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला इचलकरंजी शहर अतिक्रमणमुक्त करावं भटक्या जनावरांचा बंदोबस्त करावा यासह बंदो या विविध तेरा मागण्यांसाठी इचलकरंजी नागरिक मंचनं अकरा मार्चपासून प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं दिवसभर या आंदोलनाला अनेक मान्यवरांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला रात्री उशिरा नगरपालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ पवन मेहत्रे कामगार अधिकारी विजय राजापुरे आणि नगर अभियंता बापू चौधरी यांनी आंदोलकांची भेट घेतली यावेळी त्यांनी अतिक्रमण विरोधी मोहीम बाजार विभागाच्या समन्वयानं सुरू करणं डॉक्टर पदकीबंधूंना दिलेली जागा बेकायदेशीरित्या पाडणाऱ्या मक्तेदारावर गुन्हा नोंद करणं लागवडीत हलगर्जीपणा करणाऱ्या दोषी मक्तेदारांवर कायदेशीर कारवाई आणि मोकाट जनावरांवर कारवाईसह प्रलंबित मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिलं त्यामुळे अभिजित पटवा अमित बियाणी शीतल मगदूम सुहास पाटील अमित सारडा विद्यासागर चराटे श्रीनिवास डाळे यांनी उपोषण मागं घेतलं